नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसिस करिअर पॉईंटच्या चा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य व्याख्याता पदासाठी जी राज्यस्तरीय पात्रता चाचणी घेतली जाते जिला आपण सेट परीक्षा असं म्हणतो या सेट परीक्षेची जाहिरात आलेली आहे दोन हजार एकवीस या वर्षासाठी जी सेट परीक्षा आहे या परीक्षेची पात्रता काय आहे परीक्षेचं स्वरूप फी स्ट्रक्चर काय आहे त्याचबरोबर ही परीक्षा पास होण्यासाठी कोणती महत्त्वाची संदर्भ ग्रंथ वाचावीत या विषयाच्या संदर्भानं आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत ही जी परीक्षा आहे ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ऑर्गनाईज करत असते ही परीक्षा आयोजित केलेली आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रविवार या दिवशी ही परीक्षा होणार आहेत राज्यातल्या जवळपास पंधरा परीक्षा केंद्रावर ही जी काही हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता पंधरा परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे या परीक्षेचा जो अर्ज करण्याची तारीख आहे म्हणजे अर्ज करण्याची तारीख सतरा मे दोन हजार एकवीसपासून दहा जून दोन हजार एकवीसपर्यंत आहे म्हणजे आजपासून ते दहा जूनपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तर हा अर्ज तुम्हाला या वेबसाईटवर करण्यात करता येईल सेट एक्झाम डॉट यू एन आय पुणे डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे जो अर्ज केल्याच्यानंतरची जी प्रिंट आहे ही तुमच्याकडंच जपून ठेवायची आहे जेणेकरून ज्यावेळेस तुमचा रिझल्ट येतो त्यावेळेस एखाद्या वेळेस तुम्हाला स् परीक्षा विभाग ती मागू शकतो त्यानंतर परीक्षा शुल्क बघा काय आहे जे खुले कॅटेगरीचे म्हणजे जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट आहेत किंवा खुले गटातील विद्यार्थी आहेत त्यांना आठशे रुपये फीस आहे आणि जे इतर कॅटेगरीचे स्टुडंट आहेत तर त्यांना सहाशे पन्नास रुपये फीस राहील त्यानंतर बघा तुम्हाला अर्ज जो करायचा आहे तर तो अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं करायचा आहे त्याचबरोबर या परीक्षेचं माहितीपत्रक जे आहे आणि अभ्यासक्रम जो आहे तो विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे अजून महत्त्वाची दुसरी बाब जे विद्यार्थी या अगोदर त्याच विषयात सेट परीक्षा पास झाल्या असेल त्यांना त्याच विषयात ती परीक्षा आता देता येणार नाही म्हणजे सरळ सरळ आहे म्हणजे जर तुम्ही एखाद्या विषयामध्ये उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी जर भूगोल विषयामध्ये सेट परीक्षा पास झालेला असेल तर त्या विद्यार्थ्याला आता त्याच विषयामध्ये म्हणजे भूगोल विषयामध्ये सेट परीक्षा देता येणार नाही त्यामुळं याचा फायदा असा होईल की जे विद्यार्थी गुणवत्ताधारक विद्यार्थी एकदा पास झालेले आहेत आणि परत परत ती परीक्षा द्यायचे त्यामुळं जे नवीन विद्यार्थ्याचे रिझल्ट कमी लागायचे ते आता त्याचा फायदा होणार आहे मागच्या वर्षीपासनं म्हणजे दोन हजार वीस आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही परीक्षा ह्या पास झाल्या विद्यार्थ्यांना देता आलेल्या नाही आहेत त्यामुळं नवीन विद्यार्थ्यांसाठी ही एक संधी आहे आता काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्या आपण बघून घेऊयात ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे तुम्हाला सतरा पाच दोन हजार एकवीसपासून तर ते ऑन लास्ट डेट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची दहा सहा दोन हजार एकवीस म्हणजे सतरा मे ते दहा जूनपर्यंत तुम्ही सेट परीक्षेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता त्याचबरोबर तुम्ही पेमेंट देखील दहा जूनपर्यंत करू शकता म्हणजे फॉर्म आताही भरला उद्या परवा तरी तुम्ही पेमेंट दहा जूनपर्यंत करू शकता त्याचबरोबर जर फॉर्म भरताना काही चुका झाल्या तर तुम्ही अकरा सहा ते एकोणावीस सहा या वेळेमध्ये त्या चुका दुरुस्त करू शकता फॉर्ममध्ये करेक्शन करू शकता त्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड उपलब्ध होतील सोळा नऊला आणि तुमची एक्झाम असेल सव्वीस नऊला म्हणजे सव्वीस सप्टेंबरला म्हणजे बघा डेट ऑफ एक्झामिनेशन बाय ऑफलाईन आणि विशेष म्हणजे ही ऑफलाईन मोडमध्ये एक्झाम होणार आहे त्यानंतर आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तो आपण समजून घेऊ तुमच्याकडं तुम्हाला जर ही परीक्षा द्यायची असेल तर तुमच्याकडं मास्टर डिग्री पाहिजे एक महत्त्वाचा क्रायटेरिया त्याचबरोबर ज्या विषयाची मास्टर डिग्री आहे त्या विषयामध्ये जर तुम्ही ओपन कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला पंचावन्न टक्के पाहिजेत आणि जर तुम्ही कॅटेगरीचे स्टुडंट असाल तर तुम्हाला पन्नास टक्के पाहिजेत आलं लक्षामध्ये तर हा क्रायटेरिया एवढा समजून घेणं अपेक्षित आहे आता तिसरी महत्त्वाची बाब काय लक्षात घ्या जर तुम्ही त्या विषयामध्ये ॲपियर आहात उदाहरणार्थ एखादा स्टुडंट पी जीला ॲपियर आहे जर तो फर्स्ट इयरला असेल तर तुम्हाला ही एक्झाम देता येणार नाही मात्र जर तो सेकंड इयरला असेल तर तुम्हाला ती एक्झाम देता येईल क्लिअर त्यानंतर आता आपण काही त्याला एज लिमिट वगैरे काही नाही बघा टू ॲप्लाय फॉर सेट देर इज नो अप्पर एज लिमिट त्यामुळं कितीही वय असेल तरी तुम्ही ती एक्झाम देऊ शकता काही रिझर्वेशनचा क्रायटेरिया दिलेला आहे सेट परीक्षा विभागानं तो प्रत्येक कॅटेगरीसाठी काय रिझर्वेशन आहे ते इथं मी व्यवस्थित तुम्हाला या स्लाइडमध्ये दिलेलं आहे हा तर व्हिडिओ पॉज करून ते तुम्ही बघू शकता मला वाटतं या रिझर्वेशनपेक्षा तुम्हाला जे पासिंग क्रायटेरिया आहे तो समजणं महत्त्वाचं आहे जो की आपण पुढच्या एका स्लाईडमध्ये पासिंग क्रायटेरिया समजून घेणार आहोत सेंटर आहेत पंधरा सिटीमध्ये सेंटर ऑर्गनाईज केली आहे एक्झाम ते सेंटर तुम्ही व्यवस्थित जे आपल्या घरापासून जवळ आहे ते सेंटर निवडा त्याचबरोबर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे ही वे वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता ठीक आहे त्यानंतर अजून काही महत्त्वाच्या गोष्टी सर्वात महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती आहे या परीक्षेचं स्वरूप कसं आहे बघा द सेट विल बी कंडक्टेड ऑफलाईन ऑफलाईन आहे आणि ऑब्जेक्टिव्ह मोड आहे ठीक आहे त्यानंतर दोन पेपर आहेत बोथ पेपर विल बी कन्सिस्ट ऑफ ओनली ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स अँड विल बी हेल्ड ऑन द डे ऑफ एक्झामिनेशन इन टू सेपरेट सेशन विदाऊट ब्रेक ठीक आहे तर दोन सेपरेट सेशन मध्ये होईल विदाऊट ब्रेकमध्ये होईल फर्स्ट पेपर जो आहे हा फर्स्ट पेपर पन्नास प्रश्न विचारले जातील प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण म्हणजे शंभर मार्कचा असेल एक तास तुमच्याकडे वेळ असेल फर्स्ट पेपरच्या संदर्भात लक्षात घ्या काय बोलू आपण तर फर्स्ट पेपर सर्वांना कंपल्सरी आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही विषयामध्ये पी जी असाल तुम्ही एम ए मराठी असू द्या तुम्ही एम ए इतिहास असू द्यात किंवा तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी असू द्यात तुम्हाला पहिला पेपर हा सर्वांना सेम राहील सारखा राहील ओके मात्र जो सेकंड पेपर आहे या याच्यामध्ये शंभर क्वेश्चन्स विचारले जातील प्रत्येक क्वेश्चन्स दोन मार्काला म्हणजे दोनशे मार्क्सचा दुसरा पेपर असेल हा पेपर ज्या विषयामध्ये तुमचं पी जी झालेलं आहे त्याच विषयाचा तो त्याच विषयाच्या संदर्भानं तो पेपर असणार आहे म्हणजे तुम्ही जे पी जी करताना विषय हँडल केलेत अभ्यासलेत ते जरी तुम्ही व्यवस्थित केले तर मला वाटतं निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे ठीक आहे याच्यासाठी मात्र दोन तास वेळ आहे ते तुम्ही समजून घ्या त्यानंतर आता बघा रिझल्ट कसा देणार आहेत बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इथं थोडंसं कन्फ्युजन होतं रिझल्ट देणार आहेत तीन स्टेप आहेत या स्टेपेक्षा बघा ते म्हणतात की साठ टक्के विद्यार्थ्यांचा रिझल्ट देणार आहेत कॅटेगरी वा कॅटेगरी वाईज क्वालिफिकेशन असणार आहे मात्र त्याचं जे रिझर्वेशन पॉलिसी आहे म्हणजे या दोन स्लाईडच्या अगोदर जी एक स्लाईड होती रिझर्वेशनची त्या पॉलिसीच्या आधारे ते रिझल्ट देणार आहेत आणि तिसरी स्टेप जी आहे ती तिसरी स्टेप त्यांनी काय तुम्हाला सिक्युअर मार्क म्हणजे ॲपिअर्ड होण्यासाठी काही मार्क्स दिलेले आहेत ते आपण समजणं गरजेचं आहे ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये समजून घेऊ बघा जास्त कन्फ्यूज होऊ नका बघा काय दिलेलं आहे त्यांनी ते असं म्हणतात की जे ओपन आणि डब्ल्यू एसचे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना पेपर एक आणि पेपर दोनमध्ये चाळीस टक्के मार्क्स पाहिजेत पण कशासाठी म्हणजे चाळीस टक्के मार्क्स असणारे ओपन आणि ई डब्ल्यू एचचे चे विद्यार्थी हे सेक्युअर्ड आहेत सेक्युअर्ड आहेत याचा अर्थ ते परीक्षा पास होणार असं सांगता येत नाही ठीक आहे आणि जे एस सी एस टी पी डब्ल्यू डी म्हणजे जे कॅटेगरी स्टुडंट आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी पस्तीस टक्के मार्क्स आप असणं अपेक्षित आहेत पस्तीस टक्के दोन्ही पेपरमध्ये मार्क्स असणारे विद्यार्थी सेक्युअर्ड आहेत मग तुम्ही म्हणणार सर ते सहा टक्क्याची काय भानगडे आता ती भानगड अशी आहे की उदाहरणार्थ ओपनचे चाळीस टक्क्याच्या पुढचे आणि कॅटेगरीचे पस्तीस टक्क्याच्या पुढचे विद्यार्थी जे आहेत मग अशा विद्यार्थ्याची गुणवत्ता यादी बनवल्या जाईल आणि या गुणवत्ता यादीमध्ये जे पहिले सहा टक्के विद्यार्थी आहेत पहिले सहा टक्के विद्यार्थी यांचाच रिझल्ट दिला जाईल म्हणजे जा ही गुणवत्ता यादी कॅटेगरी वाईज आणि सब्जेक्ट वाईज लावल्या जाईल मग कॅटेगरी वाईज ते प्रत्येकाचं रिझर्वेशन वेगळं पण तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं की मी जर ही परीक्षा देणारा आहे तर मला त्या सहा टक्के विद्यार्थ्यामध्ये यायचं अशा पद्धतीनं अभ्यास करायचा लक्षामध्ये तर तुमचा रिझल्ट जो आहे तो हंड्रेड टक्के असणार आहे देर आर नो निगेटिव्ह मार्क्स ऑफ इन करेक्ट आन्सर म्हणजे या परीक्षेसाठी कुठलीही निगेटिव्ह मार्कची सिस्टीम नाही आता बघूयात आपण की या परीक्षेसाठी महत्त्वाची पुस्तके कोणती आहेत संदर्भ ग्रंथ कोणती आहे तर ती सेट किंवा नेटसाठी तुम्ही वापरू शकता सेट आणि नेटसाठी तुम्ही मराठी माध्यमातलं पुस्तक वापरू शकता डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं नेटसाठी वापरू शकता आणि सेटसाठी वापरू शकता खूप दर्जेदार बुक आहे आकृत्या आहेत चार्ट आहेत त्यांची भाषा पण सोपी आहे त्याचबरोबर प्रकरणाचं विश्लेषण आणि सराव सुद्धा भरपूर दिलेले आहेत त्यानंतर तुम्ही एक मदत करणारं बुक म्हणजे जे काही याच्यातले जे दहा टॉपिक आहेत पेपर पाहिल्यामध्ये दहा टॉपिक आहेत याच्यामधलं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना संशोधन पद्धती आवड जातं मग तुम्ही त्यांचं स्वतंत्र बुकसुद्धा वापरू शकता संशोधन पद्धतीचं या सर्व बुकच्या लि बुकच्या लिंक ज्या आहेत त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत त्याच्यानंतर अजून एक बुक आहे पेपर पहिल्यासाठी ब्रिजमोहन दायमा सरांचं बुक आहे विद्याभारती प्रकाशनचं सुद्धा तुम्ही बुक वापरू शकता ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश आणि हिंदी बरं जातं सोपं जातं अशांनी के व्ही एस सरांचं बुक वापरलं तरी चालतील दोन्ही मीडियममध्ये उपलब्ध आहे हिंदी किंवा इंग्लिश याचीसुद्धा लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही डायरेक्ट कोणतंही बुक यामधलं ऑनलाईन जाऊन खरेदी करू शकता आता खाली जे बुक दिलेले आहेत हे बुक तुम्हाला ऑप्शनमध्ये आहेत म्हणजे तुम्ही काय करायचं विशेष जर तुम्हाला व बुद्धिमापन चाचणीचं बुक वाचायचं आहे तर तुम्ही या बुकपैकी एक कोणतंही वापरा अंकलगी सर असतील राणे सर ज्ञानदीप प्रकाशन अभिनव प्रकाशन हे तुम्ही प्रत्येकच बुक खरेदी करू नका आपले जे विद्यार्थी आहेत ते कम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणारे त्यांच्याकडून तुम्ही घेऊन थोडीशी तुम्ही तयारी करू शकता त्याच पद्धतीने तुम्ही गणिताचं बुक राणे सरांचं महाले सरांचं वसे सरांचं यापैकी एक हाताळू शकता पर्यावरणाचाही बुक हाताळा कारण पर्यावरणावरसुद्धा पाच क्वेश्चन विचारतात एरक भरुचा यांचं खूप खूप जबरदस्त बुक आहे ते बुक जरी तुम्ही हाताळलं तर तुम्हाला बऱ्यापैकी मार्क्स पडतील संगणक ज्ञान याच्यासाठी तुम्ही एम एस सी आय टी जे झाले तुम्ही ते बुक जरी वापरलं तर संगणक ज्ञान या आधारित तुम्हाला चांगले मार्क्स पडतील आता महत्त्वाची गोष्ट आहे की मागील सेट परीक्षेचे झालेले चार ते पाच पेपर सोडवण्याचा प्रयत्न करावा बघा हे पेपर जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला काय येणाऱ्या एक्झामची दिशा कळणार आहे हे सर्व पेपर आपल्या टेलिग्राम चॅनेलला तुम्हाला उपलब्ध होतील आ, सेटनेट स्टडी नावानं तुम्ही टेलिग्राममध्ये जाऊन सर्च करू शकता किंवा तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊनसुद्धा जॉईन होऊ शकता त्याचबरोबर म्हणजे तुम्हाला पी डी एफ तर मिळतीलच मिळतील पण या अगोदर ज्या काही सेट परीक्षा झाल्या म्हणजे दोन हजार तेरापासून ते दोन हजार वीसपर्यंत सर्व झालेल्या सेट परीक्षेवर सविस्तर विश्लेषण करणारे परिपूर्ण व्हिडिओ बनवलेले आहेत जे तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता पाहू शकता येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा निश्चितच उपयोग होणार आहे त्याचबरोबर हे वगळता अजून तुमच्या एक्झामसाठी महत्त्वाचं अजून एक बाब आहे ती म्हणजे आपण याच व्हिडिओच्या म्हणजे याच चॅनलवर म्हणजे ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन जर तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेलात आणि सेट एक्झाम असं जर क्लिक केलं तर तुम्हाला जवळपास चाळीस सराव पेपर उपलब्ध आहेत म्हणजे चाळीस व्हिडिओ उपलब्ध आहेत हे सुद्धा तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतात त्याचबरोबर तुम्ही सेट नेट स्टडी नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुम्ही तिथंसुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत पोलद्वारे तुम्ही भरपूर या सेट एक्झामची तयारी करून घेऊ शकता मला वाटतं हा व्हिडिओ येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला निश्चितच उपयुक्त ठरेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉइंटचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद